श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थांच्या दिव्य अनुभूतीच्या या कथनामध्ये सर्व भाविकांचा मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, आपण पाठवत असलेले महाराजांचे दिव्य अनुभव अतिशय अप्रतिम आणि सुरेख असतात। आपण खरोखरच भाग्यवान आहात की आपली स्वामीनिष्ठा पाहून आपण महाराजांचे ते दिव्य अनुभव अगदी क्षणोक्षणी अनुभवले। असेच आपले दिव्य अनुभव आम्हाला नेहमी पाठवत चला। शक्य असल्यास अनुभवाचे व्हिडिओ रेकॉर्ड करून आम्हाला पाठवा। कुणा भाविकांना गुरुदेव दत्तांचे अथवा नरसिंह सरस्वतींचे सुद्धा अनुभव पाठवायचे असल्यास तेही पाठवू शकता। आपले चॅनल महाराजांना समर्पित असल्यामुळे आपले प्रत्येक अनुभवाचे इथे स्वागतच आहे। तर आज सर्वप्रथम ज्या स्वामी भक्ताचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे त्यांचे नाव आहे श्री अनिल साळुंखे चंद्रपूर येथून, आणि अनुभवाचे शीर्षक आहे श्री स्वामी समर्थांच्या अगाध लीलेमुळेच वाचले आमच्या कुटुंबाचे प्राण। तर अनिल सर लिहितात, आम्ही सर्व कुटुंबीय डिसेंबर 2000 पासून श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने सेवेकरी आहोत। माझा मोठा मुलगा चिरंजीव प्रतीकला इयत्ता 12वीत मे 2009 CET परीक्षेत खूप कमी मार्क्स मिळाले। त्याचा योग्य शाखेत व चांगल्या कॉलेजला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला की नाही याबद्दल खूप मानसिक तणाव होता। म्हणून पुणे येथील नामांकित संस्थेत अभियांत्रिकी प्रवेश डोनेशन घेऊन देण्याचे प्रयत्न सुरू झाले। परंतु आम्हा उभयतांना 2.5 ते 3 लाख डोनेशन द्यायला पटत नव्हते। आम्ही परमपूज्य गुरुमाऊलींकडे पोचलो आणि त्यांनी दिलेली सेवा श्रद्धेने आणि निष्ठापूर्वक पूर्ण केली। त्यानंतर प्रतीकचा नाशिक येथील नामांकित संस्थेत इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला नंबर लागला। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या व परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादाने प्रवेश तर मिळालाच, शिवाय आमचे 2.5 ते 3 लाख रुपये सुद्धा वाचले। प्रतीकची नाशिक येथे ॲडमिशन झाल्यानंतर आम्ही मासिक महासभेकरता त्याच रात्री निघालो। रात्री 11 वाजता आमचा प्रवास खाजगी वाहनाने सुरू होता। रात्री 1 वाजेनंतर ड्रायव्हरला खूप झोप येत होती आणि 2 वेळा गाडीचे चाकसुद्धा पंक्चर झाले। अशुभ शक्तींनी गाडीला पूर्णपणे वेढलेले होते। मनातून मी खूप घाबरलो होतो। सर्व मंत्र जप सुरू होते। ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा हळूहळू सुटत चालला होता। काय करावे हे ड्रायव्हरला सुद्धा सुचत नव्हते। आम्ही अतिशय घाबरलो कारण आता गाडी बेभान स्पीडमध्ये समोर जात होती। मी श्री स्वामी समर्थांचा धावा सुरू केला आणि काही अगदी सेकंदातच स्वामी गाडीच्या बोनेटवर जणू काही आसनस्थ झाले। मी अगदी 2-4 क्षणच स्वामींचे तेजोवले पाहू शकलो आणि खरोखर अगदी त्या क्षणी आम्हाला महाराजांच्या दिव्य अनुभवाची प्रचिती आली। श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळे ड्रायव्हरला अचानक गाडीवर नियंत्रण करता आले, कारण समोरून एक खूप मोठा ट्रक येत होता। अक्षरशः काही मिनिटातच आमचा खूप मोठा ॲक्सिडेंट होऊन होत्याचे नव्हते होणार होते। ड्रायव्हरचे गाडीवर कंट्रोल आल्यामुळे त्याने गाडी साईडला थांबविली। आम्ही सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला। आम्ही ड्रायव्हरला गाडी कशी कंट्रोल केली याबद्दल विचारणा केली असता त्याला सुद्धा याचे उत्तर देता आले नाही। त्याने एवढेच सांगितले की अगदी क्षणाला कुठल्या तरी अदृश्य शक्तीमुळे मी गाडीवर पूर्णपणे ताबा मिळवू शकलो। आणि तेवढ्यात माझे लक्ष गाडीमध्ये असलेल्या स्वामींच्या छोट्या फोटोकडे गेलं आणि सर्व गोष्टीचं रहस्य कळलं। आम्ही सर्वांनी श्री स्वामी समर्थांचे आभार मानले आणि एकाच वाक्यात जयघोष केला, श्री स्वामी समर्थ। आज या घटनेला इतके वर्ष झाली तरी सुद्धा झालेला प्रसंग आठवला तर अंगावर अक्षरशः काटा येतो। परंतु झालेल्या प्रकारामुळे आमची स्वामींवरील निष्ठा अधिकच दृढ झाली। तर अनिल सर, फारच अप्रतिम असा आपला महाराजांचा दिव्य अनुभव होता। स्वामींच्या नामस्मरणात खरोखर किती सामर्थ्य आहे हे आपल्या अनुभवातून सिद्ध होतं। अशी स्वामींची कृपा आपल्या कुटुंबावर व समस्त भक्तगणांवर होऊ द्या।
हे स्वामींच्या चरणी मनोभावे प्रार्थना। तर श्रोते हो, हे होते श्री स्वामी समर्थांचे भक्तांना आलेले वेगवेगळे दिव्य अनुभव। आपणासही असे काही अनुभव आलेले असल्यास आम्हाला ईमेलद्वारे अथवा व्हॉट्सअपद्वारे कळवा। आमचा ईमेल ॲड्रेस आणि व्हॉट्सअप नंबर खाली बॉक्समध्ये दिलेला आहे। सर्व श्रोत्यांना एवढीच कळकळीची विनंती आहे की महाराजांची महती इतर भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।